इयत्ता चौथी विषय मराठी धडा दुसरा मैत्री मुलांनो तुम्हा सर्वांना मित्रमैत्रिणी आहेत हां आपल्या सर्वांना मित्रमैत्रिणी आहेत कोण कोण आहेत बरे तर वर्गातले मित्रमैत्रिणी नात्यातली मित्रमैत्रिणी अजून कोण होऊ शकतात आई बाबा आजोबा आजी शिक्षक मामा मामी, मावशी हे सुद्धा आपले मित्र मित्रमैत्रिणी असू शकतात तर मुलांनो आज आपण मैत्री या पाठाद्वारे एका मुलाची आणि एका हत्तीची कशी मैत्री होते ते आपण पाहूया पहा व बोला मुलांनो या तीन चित्रांना आपल्याला पाहायचं आहे आणि चौथ्या चित्रात काय आहे हे तुम्हाला सांगायचे आहे मुलांनो हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला या चित्रामध्ये काय दिसते तर एक मोठे झाड आहे फळांनी भरलेलं आणि त्या झाडाखाली कोण उभं आहे तर एक मुलगा आहे बाजूला रानांतून कोण येत आहे हत्ती येत आहे आणि मुलाचं लक्ष कोणाकडे आहे तर हत्तीकडे आणि मुलगा हा हत्तीकडे पाहत आहे मुलांनो या दुसऱ्या चित्रात आपल्याला काय दिसते आहे तर मुलगा ज्या झाडाखाली उभा होता त्या झाडावरती चढलेला आहे आणि हत्तीने सून त्या मुलाकडे केलेली आहे आणि मुलगा घाबरलेला दिसत आहे या तिसऱ्या चित्रात आपल्याला काय दिसते घाबरलेला मुलगा आता आनंदित दिसत आहे आणि तो झाडावरील फळं काढून कोणाला देत आहे तर हत्तीच्या सोंडामध्ये देत आहे आणि हत्तीही आनंदाने घेत आहे मुलांना आता तुम्ही सांगा या चौथ्या चित्रामध्ये काय बरं येणार या चौथ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे हत्ती आणि मुलामध्ये काय झाली आहे मैत्री झाली आहे Danke,